नमस्कार मित्रांनो, केंद्र सरकार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दलचा असलेला दृष्टिकोन जेव्हा बदलण्याचा निर्णय घेतो तेव्हा स्वाभाविकच आहे त्याच्या अनेक प्रतिक्रिया उमटणार. पण गंमत अशी झाली की गेले काही आठवडे अचानक देशातल्या विरोधी पक्षांना, पत्रकार, विचारवंत, सामाजिक कार्यकर्त्यांना संघाबद्दल प्रेम दाटून यायला लागलं होतं. याचं कारण म्हणजे सरसंघचालक मोहनराव भागवतांनी आपल्या एका भाषणामध्ये अप्रत्यक्षपणे भाजपावर टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनाही शहाणपणाचे बोल नाव न घेता सुनावले होते आणि त्यामुळे आता भाजप आणि संघ यांच्यामध्ये वाद लागणार आणि त्यांच्यात फाटाफूट होणार या विचारांनी विरोधी पक्षांना आनंदाच्या उकळ्या फुटणं स्वाभाविक होतं. आणि त्यातून आणखीन वक्तव्य केली गेली. परवाच्याच भाषणामध्ये काहीतरी सरसंघचालकांनी, त्याला वाटायला लागतं, माणसाला वाटतं की आपण सुपरमॅन आहोत, मग देव आहोत, मग परमेश्वर आहोत वगैरे वगैरे, ही पण सगळी टीका मोदींसाठी होती आणि त्यामुळे तर आनंदाला पारावार उरला नाही. पण काल मात्र एक निर्णय प्रसिद्ध झाला आणि या सगळ्यांचं पित्त खवळलं. हा निर्णय होता कोणतरी विमल म्हणून अधिकारी आणि त्याच्यात त्यांनी लिहिलं होतं की सरकारी कर्मचाऱ्यांवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये सहभागी व्हायला, त्याच्या कार्यक्रमात सहभाग व्हायला एक बंदी होती 1966-1980 साली आणि 1970-1980 यावेळे तीन वेळेला याबद्दल नोटिफिकेशन काढण्यात आलं होतं. आणि त्याच्यात त्यांनी म्हटलेलं आहे की या ज्या सूचना होत्या, हे जे नोटिफिकेशन होतं त्याचा किंवा ऑफिस मेमोरँडम होतं त्याचा एकदा पुन्हा तपासणी करण्यात आली आणि त्याच्यातनं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला वगळण्यात आलं. मी जेव्हा काल हे बघितलं तेव्हा मला वाटलं हे काहीतरी फेक न्यूज आहे. याचं कारण म्हणजे ज्या सरकारी अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दलची बंदी, जे सरकारी कर्मचाऱ्यांना संघाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी घातलेली बंदी उठवण्याचं एक ऑफिस मेमोरँडम काढलेलं, त्या बाईला हेही माहिती नाही की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा शॉर्टफॉर्म RSS असा करतात. तिने RSSS म्हणजे चार वेळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असा चार अक्षरी शॉर्टफॉर्म केलेला आणि मला वाटलं हे बोगस आहे, कारण शाळेतला मुलगाही सांगू शकतो की राष्ट्रीय स्वयंसेवक संघ म्हणजे RSS आणि मग हे RSSS म्हणजे काय हे मला कळेना. पण नंतर असं लक्षात आलं की हे खरं आहे आणि त्याच्यामुळे त्याच्याविरुद्ध बोंबाबोंब करणं सुरू झालं. आणि सगळ्यात आश्चर्य वाटतं या बोंबाबोंब करणाऱ्यांमध्ये एकेकाळी काँग्रेसच्या आणि आताच्या उबाठा सेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांचा देखील समावेश होता. त्यांनी तर ट्विट केलं आहे की या ऑफिस मेमोरँडममुळे किंवा या ऑर्डरमुळे ED, इन्कम टॅक्स, CBI आणि इलेक्शन कमिशनसोबतच आता सरकारी कर्मचारी आणि या सगळ्या संस्थांचे कर्मचारी आता थेट संघात जाऊ शकतील. ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे. आत्तापर्यंत तुम्ही केवळ भारत मातेच्या हितासाठी काम करायचात पण आता भारत मातेच्या हिताच्या ऐवजी संघाच्या हितासाठी काम करतायत असं कोण बोलतंय? उबाटा सेनेच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी. बाकी जयराम रमेश काय म्हणाले, असदुद्दीन ओवैसी काय म्हणाले हे मी समजू शकतो, कारण जयराम रमेश यांच्याच सरकारने, इंदिरा गांधींनीच या अशा प्रकारचे ऑफिस मेमोरँडम काढलं होतं. हे खरं का काढावं मला कळलं नाही. याचं कारण नेहरूंच्या काळात काही असं काढलं नव्हतं. सरदार पटेलांनी संघावर बंदी घातली होती, ते गृहमंत्री असताना, महात्मा गांधीच्या हत्येच्या संशयामुळे, आणि नंतर ती बंदी उठवण्यात आली होती आणि त्यामुळे त्यांना मिरच्या झोंबल्या तर समजू शकतो, पण उबाठा सेनेला मिरच्या झोंबाव्या? म्हणजे काल हिंदू द्वेष्ट्या आणि मराठी द्वेष्ट्या अबू आझमीला घरी पाहुणचार केल्यानंतर
कोणती अपेक्षा ठेवायची याचाही विचार करणं आवश्यक आहे, कारण सगळ्याच मर्यादेच्यातनं पार होतात. आणि त्याला पुन्हा रामसेवक रामभक्त म्हणून या अयोध्येच्या खासदारांना, ज्या पक्षांनी कारसेवकांवर गोळीबार केला होता, त्यांना निघृणपणे हत्या केल्या होत्या, ज्या अबू आझमींनी वंदे मातरम म्हणायला नकार दिला होता, मराठीत बोलायला, महाराष्ट्राच्या विधानसभेत मराठीत बोलायला नकार दिला होता, ते जर आता गोड वाटायला लागले तर मग कुठल्याही गोष्टीबद्दल काहीही कमेंट केली तर आश्चर्य वाटणार नाही. पण आता या मुद्द्याकडे येऊया की या निर्णयामुळे नेमकं काय झालं. सगळ्यात पहिली गोष्ट, जे परसेप्शन असतं, जे एक अशी धारणा होती की संघ आणि भाजपात काही कलह निर्माण झाला आहे, त्याला आता पूर्ण विराम मिळाला. सरसंघचालकांनी जे वक्तव्य केलं होतं त्या एका वक्तव्यात हा विषय संपला होता. त्यानंतर ज्या कोणी पदाधिकाऱ्यांनी वगैरे काही अशा प्रकारची वक्तव्य केली होती, संघांनी त्याच्यापासून स्वतःला वेगळं काढलं, त्याच्यापासून फारकत घेतली होती. आता लक्षात घ्या, या सरकारमधले पंतप्रधान संघाचे स्वयंसेवक आहेत, अनेक ज्येष्ठ मंत्री संघाचे स्वयंसेवक आहेत. पंतप्रधान तर प्रचारक होते, बाकीचे मंत्री सदस्य आहेत, अनेक जण अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सदस्य होते, आणि तरी देखील ते आता हे सरकार 10 वर्ष चालवत आहेत. आता हे 11 वर्ष आहे, त्याच्या आधीही 6 वर्ष होतं. तेव्हाचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हेही स्वयंसेवक होते, आणि त्यामुळे तसा या बंदीला काहीही अर्थ तसाही नव्हता. आणि संघांनी तर हे स्पष्ट केलेलं आहे की अशा प्रकारची कोणतीही मागणी आम्ही केली नव्हती. खरं तर याची चर्चा 2014 सालीच झाली होती, जेव्हा सरसंघचालक मोहनराव भागवत तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले होते, तेव्हा हा विषय घेतला जाईल अशी अपेक्षा होती. पण तेव्हाही हा विषय घेतला गेला नव्हता, याच्याबद्दल त्यांनी खुलासा केला होता. आता या गोष्टीला 10 वर्ष उलटून गेलेले. यातला मुद्दा काय तो लक्षात घेण्याची गरज आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही एक सांस्कृतिक संघटना आहे, आणि तुम्ही सरकारमध्ये असताना तुम्ही कोणत्याही राजकीय पक्षाचं काम करता कामा नये असं त्या सरकारला, म्हणजे जुन्या काळापासून ते वाटत होतं, आणि स्वाभाविक आहे की तुमची विचारधारा कुठली असली वैयक्तिक आयुष्यात, तरी तुम्ही एका राजकीय पक्षाशी स्वतःला बांधून ठेवता कामा नये. ठीक आहे, हा मुद्दा तर पटण्यासारखा आहे. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला त्याच्यामध्ये राजकीय नसतानाही राजकीय पक्षांच्या यादीत त्याचा समावेश केला गेला, तो अशा पद्धतीने इंदिरा गांधी सत्तेवर आला, कारण इंदिरा गांधी प्रचंड खुंचीपणाने आणि इतरांबद्दल अविश्वास त्यांनी त्या वागत असायच्या, आणि त्यामुळे त्यांनी ही पहिल्यांदा संघाला या कॅटेगरीत टाकलं. त्याच्याबरोबर मग जमाते इस्लामीलाही टाकलं, मग आनंद मार्गीनंही टाकलं, दाखवायला की बघा आम्ही काय फक्त संघाविरुद्ध हे करत नाही, आम्ही सगळ्यांविरुद्ध हे करतो आहे. ठीक आहे, हे त्यांनी केलं समजू शकतो. पण याच्यामुळे संघाच्या कारवाया थांबल्या का? संघात लोक यायचे ते येणं थांबलं का? नाही, संघ वाढतच गेला. आणि म्हणून मी जी काल एक गोष्ट सांगितली, तिचा उल्लेख केला, ती सांगणं आवश्यक आहे. आणि या गोष्टीमुळे संघ आणि भाजपातला तथाकथित जो वाद जो निर्माण करण्याचा, चहाच्या पेल्यातलं वादळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला, तो किती खोटा होता ते आपल्याला कळेल. गुरुपौर्णिमेला, आणि ही गोष्ट गुरुपौर्णिमेला झाली म्हणजे एका प्रकारे सरकारने संघाला गुरुदक्षिणा दिली. पण गुरुपौर्णिमा उत्सवाला काल ठाण्यातल्या प्रताप शाखेमध्ये गेलो होतो, तिथे साधारणतः एक या उत्सवाला कोणी एक ज्येष्ठ स्वयंसेवक मार्गदर्शन करतात, तसं ते मार्गदर्शन चालू होतं. आणि त्याच्यात त्यांनी एक गोष्ट सांगितली की एक गुरु आणि एक शिष्य असतात, प्रवास करत असतात, शिष्याला भूक लागते आणि मग काय करायचं, तर मग वाटेत एक शेतकरी असतो, शेतकऱ्याला ते भिक्षा मागतात की भूक लागली आहे काही मिळू शकेल का. शेतकरी म्हणतो माझा डबा यायचा आहे, पण तोपर्यंत तुम्हाला जर भूक लागली असेल त्या झाडावरचे नारळ काढा. आणि मग ते शिष्य नारळ काढण्यासाठी झाडावर चढतो, 50 फूट उंच चढतो, तिकडे तो नारळ काढतो, काही खाली टाकतो आणि उतरायला लागतो. तेव्हा गुरु बघत असतात, 50 फुटावरनं 45 फुटावर येतो तेव्हा गुरु बघत असतात, बोलत नाही. 45 फुटावरनं 40 फुटावर शिष्य येतो तेव्हा गुरु सांगतात जरा जपून पडशील. 40 फुटावरनं तो 30 फुटावर येतो तेव्हा गुरु आणखीनच त्याला सूचना देतात की बघ जरा पाय घसरेल, सांभाळून राहा. 30 फुटावरनं 20 फुटावर येतो तेव्हा त्यांच्या सूचनांमध्ये वाढ होते. 20 फुटांवरनं 10 फुटांवर येतात तेव्हा आणखीन सूचना करायला लागतात.
आणि मग झाडावरनं जेव्हा शिष्य उतरतो तेव्हा शिष्याला प्रश्न पडतो आणि तो आपल्या गुरूंना विचारतो की हे नेमकं काय चाललं आहे, की मी जेव्हा 50 फुटावर होतो तेव्हा तुम्ही मला काही बोलला नाहीत, म्हणजे तेव्हा जर मी पडलो असतो तर माझा कपाळ मोक्ष झाला असता, पण तेव्हा तुम्ही मला काही म्हणला नाही. 40 फुटावर आल्यावर तुम्ही मला जपून असं सांगितलं, 30 फुटावर आल्यावर आणखीन सूचना, 20 फुटावर आल्यावर आणखीन सूचना, 10 फुटावर आल्या तर, म्हणजे 10 फुटावरनं मी पडलो असतो तर थोडंसं खर्चाटलं असतं, याच्याशिवाय मला काही झालं नसतं तरी एवढ्या सूचना, 20 फुटावर असतानाही फार तर फार पाय मोडला असता तरी एवढ्या सूचना. तेव्हा गुरु शिष्याला म्हणतात की जेव्हा तू 50 फुटावर होतास तेव्हा आपण पडलो तर आपला कपाळ मोक्ष होईल याची तुला देखील कल्पना होती आणि त्यामुळे तुला सूचना करायची गरज नव्हती. 40 फुटावर आलास, 30 फुटावर आला, जसं जसं तू जमिनीच्या जवळ यायला लागलास तसं तसं तुला वाटायला लागलं की आपण काही पडू शकत नाही, आपल्याला काही होत नाही. आणि जेव्हा तुला गर्वाची बाधा होते, तुला जर वस्तुस्थितीपासून तुझं मन भटकलं तर तू पडण्याची जास्त शक्यता असते. म्हणून जेव्हा तू 10 फुटावर आलास तेव्हा पडण्याची सगळ्यात जास्त शक्यता होती आणि म्हणून मी तेव्हा सगळ्यात जास्त सूचना केल्या. आणि या सगळ्या गोष्टीचं सार काय तर त्यातही त्यांनी त्यांच्याच संबोधनात सांगितलं की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आता 100वं वर्ष लागलं आहे. 1925 साली संघाची स्थापना झाली, जे 2025 साली संघाला 100 वर्ष पूर्ण होतील. यावर्षी विजयादशमीपासून कदाचित ह्या 100 वर्षाच्या कामाला प्रारंभ होईल, 100व्या वर्षाला प्रारंभ होईल. आणि 1925 ते 1947 संघाकडे कोणी बघणारं नव्हतंच, कारण संघ ब्रिटिशांचं राज्य होतं, संघ आपापल्या परीने कार्य करत होता आणि त्यामुळे संघाबद्दल एक उदासीनता होती. 1948 सालापासून जेव्हा महात्मा गांधींची हत्या झाली त्यापासून सरकार संघाविरुद्ध सूडबुद्धीनी वागायला लागलं आणि संघाच्या स्वयंसेवकांना विविध प्रकारे त्रास देणं आणि ही 66 सालची जी ऑर्डर होती ती त्याचाच भाग होती. आणि अशा सगळ्या गोष्टी करणं सुरू झालं आणि संघ अशा प्रचंड विरोधातही, सरकार नव्हतं तर गोष्ट वेगळी, पण कुठल्याही गोष्टीत संघाचा संबंध जोडायचा, संघाविरुद्ध कारवाई करायची, संघा संबंधित लोकांना कुठले पुरस्कार द्यायचे नाहीत, त्यांचा गौरव करायचा नाही, त्यांच्या कार्याची दखल घ्यायची नाही, आज हे सगळे गळे काढत असतात. तेव्हा संघाला ज्या प्रकारे सापत्न भावानी वागवलं गेलं पण कोणीही त्याची तक्रार केली नाही, संघ पुढे जात राहिला. त्याच्यानंतर संघाबद्दल कुतूहल वाढलं, लोक त्याची जी संघाला नष्ट करण्याची भावना होती ती कमी झाली, इंदिरा गांधींनी नंतर लक्षात आलं. आणि त्यामुळे मग संघाच्या समोरचं विघ्न टळलं, विस्तार सुरू झाला आणि आता संघ आपल्या उद्दिष्टांच्या जवळ आहे आणि उद्दिष्टांच्या अगदी जवळ आला आहे तेव्हा जी काळजी वाटते, कारण आता संघाच्या विचारांचं सरकार गेली 10 वर्ष देशात आहे. वाजपेयींसारखं सरकारही होतं पण ते आघाडी सरकार होतं आणि त्यामुळे त्याला मर्यादा होती, पण आता या आघाडीची तशी काही मजबुरी उरलेली नाही आणि आता लक्ष्याच्या जवळ आले. लक्ष्याच्या जवळ म्हणजे काय, संघाला 100 वर्ष होणं हे लक्ष नव्हतं, पण आता जरी निवडणुकात पराभव झाला, सरकार गेलं, भाजपाचा जरी पराभव झाला धरून चाला, तरी देखील आता म्हणजे अगदी आणखीन वर्ष 2-4 वर्षांनी परिस्थिती अशी असेल की कुठलंही सरकार देशात येवो, कोणीही पंतप्रधान होत, शरद पवार पंतप्रधान होत, उद्धव ठाकरे पंतप्रधान होत, ममता बॅनर्जी पंतप्रधान होत किंवा असादुद्दीन ओवेसी देशाचे पंतप्रधान होत, ते संघाचं काही वाकडं करू शकत नाही. अगदी उद्धव ठाकरे पंतप्रधान झाले तरी ते देशाचं काही, संघाचं काही वाकडं करू शकत नाहीत. भगवं फडकं वगैरे भाषणात म्हणतील पण त्यापलीकडे ते काही करू शकत नाहीत, कारण संघ विचार तेव्हा देशाच्या कानाकोपऱ्यात रुजला असेल. त्याच संबोधनात त्यांनी सांगितलं तेव्हा त्याच्या मागची भूमिका अशी होती की शहरी भागातले 3% आणि ग्रामीण भागातले 1% लोकसंख्या जरी संघाशी जोडली गेली, फक्त 4% देशातली, फक्त 4%, पण 140 कोटीच्या 4% किती होतात त्याचा विचार करा, 5.5 कोटीच्या वरती होतात. आणि हे भाजपाच्या SMS सदस्यांसारखे नसतात, संघाचे सदस्य म्हणजे खरेखुरे सदस्य असतात. आणि त्यामुळे एवढे जरी सदस्य संघाशी जोडले गेले या ना त्या प्रकारे, तरी ते संघासाठी, संघाचं कार्य पुढे नेण्यास ते पुरेसं असेल. आणि म्हणून संघामध्ये भगव्या ध्वजाला गुरु मानलेला आहे. पण जे काही असो, मोदी सरकारनी संघाला ही गुरुदक्षिणा दिली, न मागता दिली, पण त्याच्यामुळे ज्या राजकीय नेत्यांना संघाबद्दल अचानक सहानुभूती वाटायला लागली होती की बघा मोदी सरकार किती दुष्ट आहे, संघाच्या विरोधात काम करत आहे आणि संघ कसा बरोबर आहे, मोदींना गर्वाची बाधा झाली आहे,
मोदी ऐकत नाही आहेत, मोदी हुकुमशावत आहेत, आणि आता संघाविरुद्धही ते कारवाई करणार वगैरे त्यांचं हे सुरू झालं होतं. त्यांच्या लक्षात आलं की असं काही नाही आहे, भाजप आणि संघ हे एकमेकांशी एका नाळेने जोडले गेलेले आहेत, आणि ती नाळ आहे ती विचारधारेची नाळ आहे, ती हिंदुत्वाची नाळ आहे, आणि ती अशी सहजासहजी कोणाला तोडता येणार नाही. आणि त्यामुळे त्याच्यात त्यांनी विरोध करायला सुरुवात केली. प्रियंका चतुर्वेदींबाबत मला एवढंच माहिती, कारण त्या त्यांची तर वेगळीच गोष्ट आहे, त्या शिवसेनेत उबाटासेने, म्हणजे आधी शिवसेना होती तेव्हाही त्या शिवसेनेत राहून काँग्रेसचं काम करत होत्या. म्हणजे शिवसेनेला काँग्रेसशी नाळ जोडण्यात जर कोणी महत्त्वाची भूमिका बजावली असेल तर ती प्रियंका चतुर्वेदींनी बजावली असेल. पण त्या प्रियंका चतुर्वेदींना स्थानिक लोकाधिकार समितीबद्दल माहिती नसावं, या समितीच्या माध्यमातूनच मराठी लोकांना रोजगार देण्यासाठी शिवसेनेने जे आंदोलन तेव्हा केलं होतं, आणि या संघटनेच्या माध्यमातून सुधीरभाऊ जोशींनी वगैरे, प्रमोद नवलकरांनी, गजानन कीर्तिकरांनी ज्या लोकांना, मराठी लोकांना नोकऱ्या मिळवून दिल्या सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांमध्ये आणि सरकारी क्षेत्रामध्ये नोकऱ्या मिळवून दिल्या, त्यातले शिवसैनिक किती होते. आणि या शिवसैनिकांना जेव्हा नोकऱ्या मिळाल्या तेव्हा त्यांनी शिवसेनेचं काम करणं थांबवलं होतं का, जरी राजकीय पक्षाचं काम करण्यावर बंदी असली तरी? कारण अशा गोष्टी होत राहतात. या बंदीचंही तसंच आहे, जेव्हा जेव्हा राज्यांमध्ये भाजपाची सरकार आली तेव्हा त्या राज्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांसाठी संघामध्ये काम करण्याची जी बंदी होती ती उठवली होती. आणि जरी बंदी असती तरी संघात तुम्ही काम करता म्हणजे काय, तुम्ही डोक्यावर टोपी नाही घालत कायमस्वरूपी, किंवा दाढी नाही वाढवत, किंवा आणखीन काही असं नाही करत की ज्याच्यामुळे लोकांना लक्षात गेलं हा स्वयंसेवक आहे. तुम्ही गणवेश न घालताही संघाचं काम करू शकता आपापल्या पद्धतीने आपापल्या क्षेत्रात. आणि संघाच्या संबंधित बँका, शाळा, वनवासी आश्रम किंवा अन्य कुठल्या संघटना यांच्याशी तुम्ही कामं करू शकता, बँकांची कामं करू शकतात. आणि त्यामुळे या प्रकारची बंदी होती तसाही त्याला काही फारसा अर्थ नव्हता. पण आता ती बंदी ज्या कारणासाठी, ते कारणच वैध नसल्यामुळे ती उठवण्याचं काम केलं आहे, आणि त्याचं आपण सगळ्यांनी स्वागत करण्याची गरज आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा, एवढीच विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो, पाहत रहा MH48.